दातली येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गाय तसंच एक वासरू ठार झालाय. सिन्नर तालुक्यात बहुतांशी गावांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर बिबट्याने शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला केलाय. सिन्नर तालुक्यातील दातली येथील शेतकरी सोमनाथ भागोजी भाबड यांच्या वस्तीवर रात्री अचानक बिबट्याने गाय तसंच वासरावर हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये गाय आणि वासरू दोन्हीही ठार झाले. यावेळी जनावरांनी आरडाओरड केल्यामुळे भाबड यांच्या ही घटना लक्षात आली. भाबड कुटुंबीय जागे झाल्यानंतर त्यांनी पाहिला असता बिबट्याने गाय ठार केल्याचा प्रकार समोर आला. सिन्नर ग्रामीण भागामध्ये बिबट्याचे मध्यंतरी भर दिवसाही दर्शन झाले होते. यावेळी वनविभागाने या भागात त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनाबाबत सहकार्य करावं अशीही शेतकरी वर्गाकडून मागणी करण्यात येते. या भागात लवकरात लवकर पिंजरा लावावा, वन विभागाने या घटनेची दखल घ्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, सिन्नर.